आपल्यासोबत आमदार अमेशा पाडवी आहेत. सर, तुम्हाला विधान परिषदेमध्ये बोलू दिलं जात नाही असं म्हटलं, असं तुम्ही आता पोडियमवरती सांगितलं, आणि तुमचा मूळ मुद्दा काय आहे त्याविषयी तुम्ही? मूळ मुद्दा आमचा हे आहे, मान्य सुप्रीम कोर्टाने मूळ वेलिडिटी जे नोकरीवर लागले होते त्याच्यात आमच्या आदिवासी समाजाने तक्रार केली असताना असं निर्देशन सुप्रीम कोर्टाच्या समोर आले की 12,500 वेलिडिटी हा बोगस ठरली आहे, त्यांच्याकडे वेलिरी जे आदिवासींचे आहे त्यांना ते अधिकार देण्यात यावे, 2019 त्यांना देण्यात यावे असं आदेश केलं असताना आतापर्यंत त्यांना दिलं गेलं नाही. पण या सरकारने आदिवासींच्या विरुद्ध सरकारने काय केलं का त्यांना आदिसंख्यपद निर्माण करून त्यांना नियुक्ती करण्यात आली. मी जेव्हा विषय मांडला असताना माननीय मंत्री महोदय गुलाबराव पाटील यांनी चुकीची माहिती दिली, कारण चुकीची माहिती अशी दिली सुप्रीम कोर्टाने आदिसंख्या पद निर्माण करा त्यांना भरती करा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं असं त्यांनी सांगितलं गेलं. पण तसं नाही आहे, सुप्रीम कोर्टाने हे आदेश केला आहे का त्या बोगस जे ठरले आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, बोर्डतर्फ करा, खरे आदिवासींना त्यांच्यावर घ्या असं सांगितलं असताना माननीय गुलाबराव पाटील साहेबाने चुकीची माहिती दिली म्हणून त्यांच्या विरुद्धमध्ये मी हक्कभंग दाखल केला आहे. कारण हक्कभंग दाखल याच्यासाठी केलं, मला जे अधिकार मान्य पक्षप्रमुख आमच्या उद्धवसाहेब ठाकरेंनी दिले आहे का त्या अधिकाराने मी बोलतो आहे. कारण मला जे संधी दिली त्याच संधीचा मी पूर्ण सोना करणार, कारण माझ्या समाजावर मी अन्य कधी सहन करू शकत नाही. याच्यामध्ये राजकीय षडयंत्र वाटतंय तुम्हाला मंत्री महोदयाकडनं? हो, ते दिसतो आहे ना, आदिवासींचा पूर्ण विरोधक आहे हे मला दिसतं आहे. कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.